सबकी आवाज़ मीडिया नेटवर्क में आपका स्वागत है। औरंगाबाद प्रशासन की ओर से आज एक महत्वपूर्ण प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया। इस प्रेस कॉन्फ्रेंस में डिवीज़नल कमिश्नर, ज़िला कलेक्टर, म्यूनसिपल कमिश्नर, पुलिस कमिश्नर के अलावा घाटी के प्रशासक अधिकारी भी मौजूद थे। देखिए क्या कहा इस मौके पर प्रशासकीय अधिकारियों ने। नाही मी याच्यात हे स्पष्ट सांगतो की याच्यात मी जिल्हाधिकारी आणि म्युनिसिपल कमिशनर आणि इतर अधिकाऱ्यांना ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत की ते मीडियाला रेग्युलर ब्रीफिंग देतील आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला तेव्हा वाटेल की काही विषय तुम्हाला माझ्याशी बोलायचे आहेत तर मी पण तयार आहे। जिल्ह्याच्या बाबतीत हे दोन अधिकारी निश्चितच आपल्याला ब्रीफिंग देतील। होम क्वारंटाईन बाबत लक्षात ठेवा की होम क्वारंटाईनचा काही अटी आहे, कुठल्या पेशंटला होम क्वारंटाईनला ठेवलं पाहिजे आणि तिथे काय व्यवस्था असली पाहिजे, म्हणजे त्याचा एक डेडिकेटेड केअर टेकर असला पाहिजे, त्याचा कंटिन्युअस डॉक्टरशी संपर्क असला पाहिजे, सेपरेट टॉयलेट असलं पाहिजे वगैरे, अशा सगळ्या कंडिशन्स आहेत। होम क्वारंटाईन लोकांनी सिस्टमॅटिकली पाळणं, आपण त्याचं अंडरटेकिंग घेतो पण ते सिस्टमॅटिकली पाळणं हे पण फार महत्वाचं आहे। होम क्वारंटाईनचा अर्थ असा नाही की आपल्या घरात आपण कुठे पण ठेवलं पाहिजे, म्हणजे आपण जर आपल्या घरातल्या पाच लोकांना इन्फेक्ट केलं आणि त्या पाच मध्ये दोन असिम्प्टोमॅटिक असतील आणि ते दोन असिम्प्टोमॅटिक जर फिरत राहिले तर ते बाहेर इन्फेक्ट करू शकतात। त्यामुळं आपण जास्तीत जास्त प्रमाणात औरंगाबाद मध्ये किंवा औरंगाबाद विभागातून जर आपण माहिती घेतली तर आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनवर भर दिलेला आहे। हा एकच कळीचा मुद्दा आहे की ज्यामुळं इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन हायरिस्क कॉन्टॅक्ट जर झालं तर आपल्याला त्यांना एका जागी ते असल्यामुळं आणि मेडिकल सुपरविजन कडमध्ये असल्यामुळं त्यांच्यापासून स्प्रेड होणार नाही आणि त्यांच्याही तब्येतीला धोका होणार नाही। त्यामुळं मी त्याच्या बाबतीत एक अशी सूचना दिली आहे की म्युनिसिपल कमिशनर त्या बाबतीत निर्णय घेतात की जर कोणाला होम क्वारंटाईन करायचं असेल तर त्या बाबतीत म्युनिसिपल कमिशनर सेपरेटली पाहणी म्हणजे त्याची माहिती घेऊन मग निर्णय। आपल्याकडे 50 पेशंट होते त्यावेळेस आपले अधिकारी म्हणत होते की सिच्युएशन कंट्रोल मध्ये आहे। आज 200 पेशंट रोज निघतात तरी आपले अधिकारी म्हणतात की सिच्युएशन कंट्रोल मध्ये आहे। आपली सिच्युएशन आवाक्याच्या बाहेर जाण्याची प्रत्येक जिल्ह्याची व्याख्या ती वेगळी का आहे। मी याच्यात काही सांगतो की मी पुन्हा एक स्पष्ट करतो की लॉकडाऊन रोग नष्ट होणार नाही अथवा व्हायरस नष्ट होणार नाही, आपण कृपा करून सर्वजण समजून घ्या, परंतु लॉकडाऊन मुळे रुग्णांची संख्या मॅनेजेबल प्रपोर्शन मध्ये किंवा स्प्रेड आपण लिमिटेड प्रपोर्शन मध्ये आणू शकतो। औरंगाबाद मध्ये लॉकडाऊन बाबत मी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की लॉकडाऊनचा निर्णय जो आहे तो सोमवारी सर्व इथले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून आमच्याकडेच करणार आहे। त्यांनी ऑलरेडी इंडिकेशन दिलेले की लॉकडाऊन लावावं लागेल तर तसं ते लॉकडाऊन बाबत सोमवारी निर्णय घेतील। लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचे अधिकार पूर्ण जिल्हा प्रशासनाला दिलेले, त्याच्यात व्याख्या नाही, तिथली लोकल परिस्थिती, तिथे अवेलेबल असणारे इन्फ्रास्ट्रक्चर, जसे की औरंगाबाद मध्ये आज इन्फ्रास्ट्रक्चर आहे परंतु परभणी आणि बीडची त्या इन्फ्रास्ट्रक्चरशी तुलना होऊ शकत नाही, तर तिथल्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे निर्णय घेतलेले आहेत। अजूनही काही जिल्हाधिकारी हे निर्णय घेतील, उदाहरणार्थ उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणत होते की सोलापूर येणार रस्ता ते अडवतील, तर लोकल सिच्युएशन बघून जिल्हाधिकारी त्या स्तरावर निर्णय घेतात। आणि मास्क याला आपण कठोर इम्प्लिमेंटेशन सुरू केलेले आहे। थोडेफार सुरुवातीला आम्ही ज्याला सॅनिटेशन करतोय नंतर कारवाई करणार 1 APSC, खास कर ते मास्क वापरते। त्याचप्रमाणे रात्री 7 ते 5 आपली सकाळी 5 ते आपण कर्फ्यूच्या देखील थोडी अंमलबजावणी करतोय, त्यामध्ये नागरिकांनामुळे थोडे प्रॉब्लेम थोडे दिक्कत येईल परंतु ते आपल्याला करावंच लागेल आणि आपण आम्हाला सहकार्य करायला। तिसरी विनंती आमची अशी आहे की हा जे रोग आहे त्यामध्ये आपण सर्वांना, आपण अधिकारी असतात किंवा सामान्य जन असतात, ज्येष्ठ लोक असतात, सर्वांना आपल्याला सोशल ऍक्टिव्हिस्ट मूव्हमेंटमध्ये यावं लागेल। आपण स्वतःहून काय करू शकता त्याकडे बघावं लागेल। जर आपण एका ठिकाणी उभे आहात तर
तिथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, पालन करायला लावा की अशा प्रकारचे जनजागृती आपल्याला निर्माण करावा लागेल. आणि त्याचप्रमाणे समजा की जर क्वारंटाईन वगैरेची गरज असली तर आता एक कॉलनी मध्ये काहीतरी ब्लूबेल्स कॉलनी मध्ये त्यांनी चांगली स्ट्रिक्ट क्वारंटाईनची एक सुविधा करून घेतलेली आहे. तर आम्ही देखील पोलिसांसाठी केलेली आहे, कैलास शिल्पमध्ये केलेली आहे, तसंच आमचे वसाहत मध्ये केलेली आहे. अशा प्रकारची आपल्याला नवीन नवीन इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल. मी एवढे सध्या म्हणतो आणि अजून स्टॅटिस्टिक्स बाबत काहीतरी असेल तर आपल्याला मी जे आपले बेसिक इंटरेस्ट नोट असतात त्यामध्ये आम्ही देणार. धन्यवाद. आहे परंतु सर्वांच्या वतीने मी डॉक्टर मीनाक्षी भट्टाचार्य या आपल्या मेडिसिन विभागाच्या काम असलं तरी पण त्या कामामध्ये कमी जास्त न करता समोरच्या व्यक्तीचं जो कोण फोन करणार आहे, मेसेज करणार आहे, मग जिल्हाधिकारी म्हणून मला असतील किंवा आमच्या टीमच्या लोकांना असतील, त्याचा तो इश्यू सॉल्व्ह झाला पाहिजे ह्या दृष्टीने आपलं आतापर्यंत काम राहिलेलं आहे. या ठिकाणी प्रशासकीय काम तर आहेच, परंतु आपल्या सर्वांना माहित आहे की कोरोना युद्धात सर्वात पुढे जे आपले डॉक्टर्स आहेत त्यांच्या मार्फत डीन मॅडम या ठिकाणी आहेत. डीन मॅडमना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी नेहमी आपल्या संपर्कात त्या असतात, तथापि आज जरा वेगळ्या निमित्ताने या ठिकाणी डीन मॅडम आलेले आहेत आणि वेगळ्या अनुषंगाने ते या ठिकाणी आपल्याशी बोलतील. नमस्कार. तसं सर्व पत्रकार मित्र परिवार हा आमच्या सगळ्यांच्या परिचित आहे. घाटीमध्ये कायम आपण भेटत असतो, कधी अटीतटीच्या सामन्यात असतो, कधी समजवतेच्या सामन्यात असतो, पण आपण एकमेकांना चांगले ओळखून आहोत. तुम्ही आमचं कार्य जाणता, आम्ही पण तुमची पत्रकारिता जाणून आहोत. आणि वेळोवेळी तुम्ही लोक जे घाटी असो किंवा आमच्या पाठीशी जे उभे राहतात तो आधार आम्हाला खूप खंबीर बनवतो आणि तो आधार ह्या पॅन्डेमिकमध्ये खूप खूप महत्त्वाचं आहे असं मी समजते. आता कोविड-19 पॅन्डेमिक जगभर सुरू होतं, पण 31 जानेवारीला आपल्या देशामध्ये पहिली केस आली आणि 15 मार्चला औरंगाबाद शहरात पहिला रुग्ण कोविडचा येऊन ठेपला आणि आम्ही सगळे हादरून गेलो की आता आपल्याला ह्याच्यातनं सुटका नाही आहे आणि ह्यासाठी काय काय तयारी करायची हे आधीपासून आम्ही जाणून होतो आणि त्या दृष्टीने आमची पावलं पडत होती. तुम्हाला आम्हाला कोविड-19 व्हायरस नेमका काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, त्याच्यासाठी कुठली औषधं लागतात, त्याला कशी ट्रीटमेंट लागते, खरोखर फार कमी माहिती होती आणि जसे जसे रुग्ण वाढत गेले तसं तसं आमचं सुद्धा ज्ञान त्याच्यात वाढत गेलंय. तर सुरुवातीला आम्हाला एवढंच माहिती होतं, आमच्या घाटी रुग्णालयामध्ये 3 तारखेला पहिला रुग्ण ऍडमिट झाला कोविड पॉझिटिव्ह आणि तो सुद्धा सिरियस होता, क्रिटिकल होता. म्हणजे दर रोज आम्हाला वेगळ्या वेगळ्या गाईडलाईन्स येतात, अपडेट्स येतात, प्रोटोकॉल्स येतात. म्हणजे एक प्रोटोकॉल वाचेपर्यंत तिसऱ्या दिवशी दुसरा प्रोटोकॉल आलेला असतो, त्यामुळे अतिशय धावपळ आमची चालू असते की ह्या रुग्णाला हे औषध द्यायला पाहिजे, हा प्रोटोकॉल वापरायला पाहिजे. पण मी तुम्हाला सांगते की आपल्या देशातली ICMR असो किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असो, त्यांचं एवढं तंतोतंत ते लोक काम करत असतात अहोरात्र आणि रोज संध्याकाळी त्यांचे काही ना काही उपयुक्त बुलेटिन असे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असतात आणि त्या गाईडलाईन्समुळे आणि त्या बुलेटिनमुळे आम्हाला हा रोग किंवा ह्या रोगावर नियंत्रण कसं आणावं याचं एक ज्ञान रोज मिळत होतो आणि ते आम्ही तंतोतंत त्याचं पालन करत होतो. सुरुवातीला आमच्या समोर आव्हान होतं की ह्याच्यासाठी एक नवीन बिल्डिंग म्हणजे वेगळी बिल्डिंग स्टँड अलोन ज्याला आपण म्हणतो की नॉन कोविड रुग्ण आणि कोविड रुग्ण हे वेगळे ठेवायला पाहिजेत हे जेव्हा कळलं तेव्हा आम्ही ताबडतोब आपल्या घाटीमध्ये असलेली मेडिसिनची बिल्डिंग पूर्ण रिकामी केली. म्हणजे हे सगळी रोज नवीन आव्हानं आमच्या समोर असतात, रोज आम्ही त्या कामामध्ये बिझी असतो. आम्हालाच कळत नाही की सकाळ कधी होते आणि रात्र कधी होते. जसं आता एखादी संस्था असते त्याला कामं नेमून दिलेली असतात, ती रुटीन आपल्याला माहिती असतात, हे आहे MBBS चं शिक्षण आहे, PG चं शिक्षण आहे किंवा तुमचे काही नवीन नवीन उपक्रम आहे, तुमचं हॉस्पिटल डेव्हलप करायचं आहे, त्या गोष्टी काहीच होत नाही आहेत सध्या. आणि केवळ सकाळपासनं रात्रीपर्यंत करोना इतके करोना आमच्या रोहनुमात भिनलेलं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. 208 खाटांचं पहिले आम्ही मेडिसिनची बिल्डिंग उभी केली आणि नशिबाने त्या बिल्डिंगला ऑक्सिजन पोर्ट्स होते जे की अतिशय महत्त्वाचे आहेत आणि करोनामध्ये नंबर 1 ट्रीटमेंट काय असेल तर ती ऑक्सिजन असते आणि जोपर्यंत त्या बिल्डिंगला ऑक्सिजन नसतो तोपर्यंत ती बिल्डिंग खाटा असून त्या बिल्डिंगचा आपल्याला काही एक उपयोग होत नाही.
हे कळल्यामुळे नंतर आम्हाला कळलं की ह्या कोरोनामध्ये ऑक्सिजन हा चौपट पाचपट सहापट म्हणजे जी ऑक्सिजन टँक आम्ही 8 दिवसातून एकदा रिफिल करायचो ती दिवसातनं एकदा नाही दोनदा नाही कधी कधी तीनदा सुद्धा रिफिल करावी लागते एवढं ऑक्सिजनचं प्रमाण ह्या रुग्णांना लागत राहतं म्हणजे शेवटी शेवटी आम्ही त्या ऑक्सिजनवाल्याला टँकरच उभा कर म्हटलं आवारामध्ये जसं ऑक्सिजन कधी रात्री 2 वाजता कधी 3 वाजता आमची अख्खी टीम जागी असायची आणि आम्ही व्हॉट्सअपवर अवेलेबल असतो अजूनही आहेत असं दसकून जाग येते रात्री की अरे 1 वाजला आपण अजून व्हॉट्सअप पाहिला नाही नेमकं तिकडे काय चाललं आहे मग त्याच्यातनं आम्हाला अडचणी कळतात आणि आम्हाला जसं जमेल तसं आम्ही गायडन्स देतो मग तो ऑक्सिजन टँक आमच्या आवारात उभा राहू लागला हे होत असताना आमच्या दुसरी गोष्ट लक्षात आली की हळूहळू कोविडचं प्रमाण एवढं जास्त झालंय की 208 खाटा आम्हाला पुरत नाही आहेत आणि अहोरात्र आम्हाला नुसतं त्या खाटांचा विचार येऊन झोप यायची नाही आपल्याकडे माननीय विभागीय आयुक्त कलेक्टर असो किंवा आपले बाकी दोघं आयुक्त असो सिव्हिल सर्जन असो सगळ्यांची आम्हाला मदत असायची आणि सुपर स्पेशालिटीची जी बिल्डिंग आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर उभं होतं 248 खाटांचं ते आपण कार्यान्वित केवळ ह्या लोकांच्या मदतीने करू शकलो नाहीतर कदाचित अजून एखादा वर्ष सुद्धा ते सुरू झालं नसतं त्याच्यातल्या ज्या आमच्या अडचणी आल्या त्याचा पाढा मला इथे वाचायचा नाहीये पण लॉकडाऊनच्या काळामध्ये डिफरंट एजन्सीज वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या होत्या गुजरातमधल्या होत्या गोव्यामधल्या होत्या बडोद्याच्या होत्या दिल्लीच्या होत्या ते कलेक्टर साहेबांनी गाड्या पाठवून त्या लोकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की ह्या ह्या गोष्टीचं कमिशनिंग करून घ्या आणि तेव्हा कुठे ती आता कार्यान्वित झाली तेव्हा मला स्वतःला कधी वाटलं नव्हतं की आपल्याला खाटांची अतिरिक्त गरज पडेल पण आज असं वाटतंय की बरं झालं हे लोक माझ्या मागे लागले की सुपर स्पेशालिटी सुरू करा आणि आजच आपण बघतोय की त्या सुपर स्पेशालिटीमध्ये ह्या बिल्डिंगमध्ये 232 रुग्ण आज आहेत कुठे मेडिसिनमध्ये आणि इकडे आज 100 वर आकडा पोहोचलेला आहे म्हणजे ॲट अ टाइम आम्ही 300 रुग्ण आज घाटी परिसरामध्ये क्रिटिकल कोविड पॉझिटिव्ह असे ट्रीटमेंट घेत आहेत आजपर्यंत 3 महिन्यामध्ये आमच्याकडे 860 रुग्ण क्रिटिकल आलेले आहेत त्यातले 326 बरे होऊन घरी गेले आनंदाने गेले म्हणजे हा आपला आकडा जवळजवळ 38-45-45% असा असतो तो दर आठवड्याला किंवा महिन्याला तो बदलत असतो आता मृत्यूबद्दल बऱ्याच लोकांना शंका असते की एवढे मृत्यू कसे होतात तर जगभरात आपण बघितलंय की या व्हायरसमुळे मृत्यू हा काही अंशी म्हणजे किंवा एका टिपिकल पॉप्युलेशनमध्ये अटळ असतो तर ही पॉप्युलेशन किंवा हे रुग्ण कुठले असतात तर त्यांचं वय हे जास्त असतं 50 वर्षापेक्षा तर आम्ही जेव्हा ह्या 217 मृत्यूंचं अनालिसिस केलं विश्लेषण केलं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की 50%पेक्षा अधिक मृत्यू हे 50 वर्षाच्या अधिक वयाचे लोक आहेत 70% मृत्यू हा कोमॉर्बिडिटी असलेल्या रुग्णांमध्ये आहे कोमॉर्बिडिटीचे अनेक उदाहरणं मला देता येतील जसं की डायबिटीस ब्लड प्रेशर किडनीचा आजार हार्टचा आजार लिव्हरचा आजार थायरॉइडचा आजार आणि कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज कोमॉर्बिडिटीज म्हणजे काही काही रुग्णांना 4-4 आजार असतात आणि अशा लोकांमध्ये हा मृत्यू लवकर येत असतो तसंच ह्या मृत्यूमध्ये 60% रुग्ण हे बाहेरून आम्हाला रेफर होऊन आलेले आहेत हॉस्पिटलची नावं मला इथे घ्यायची नाही आहेत पण घाटीमध्ये येताना 60% हे ज्यांनी मृत्यू पावले त्यांच्या ते 60% लोक हे बाहेरून रेकॉर्ड होते आणि येतानाच त्यांची कंडिशन अतिशय क्रिटिकल होते म्हणजे जे आपलं 95% SpO2 ऑक्सिजन पाहिजे तो 60% मला तर वाटतं आमच्या फिजिशियननी असे पेशंट आयुष्यात पहिल्यांदा बघितले आहेत की जे 50% आणि 60% ऑक्सिजन घेऊन आमच्याकडे येतात आणि मग आमचे जिकिरीचे प्रयत्न सुरू होतात की ह्यांना आपल्याला कसं वाचवता येईल त्यांचे इन्व्हेस्टिगेशन आहेत एक्सरे आहेत नंतर आम्हाला कळत गेलं की काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन जे स्पेशल आहेत जे आपल्याकडे नाही ते आम्ही आउटसोर्स केले म्हणजे एव्हरी डे इज अ चॅलेंजिंग डे फॉर करोना फाईट आणि ते आम्ही फेस करतो आहे आणि ह्याच्यामध्ये 3.5 महिन्यामध्ये माझ्या ऑफिसमधल्या कुठल्याही डॉक्टरनी नर्सनी किंवा क्लास 4 वॉर्ड बॉईजनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही मग तो रविवार जरी असला तरी आमची कामं तिथे सुरू असतात नंतर हा मृत्यू होण्याचा दर आम्ही पाहिला की 55-60% मृत्यू हे 3 दिवसात होतात 72 तासाच्या आत हा मृत्यू होतात याचाच अर्थ की डॉक्टरला त्याला काही करण्याची संधी फार कमी मिळते आणि येतातच तेव्हाच त्यांचे लंग्स म्हणजे फुफ्फुसं खूप सारे इन्व्हॉल्व्ह झालेले असतात
मला दुसरा एक अभिमानाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे इथे की आमची जी लॅब चालू झाली 29 मार्चला त्या लॅबोरेटरी मध्ये सुद्धा खूप आम्हाला चॅलेंजेस होते. त्याचे केमिकल्स इतके महागडे आहेत की एका टेस्टच्या मागे आम्हाला 2200 रुपयाचे नुसते केमिकल्स लागतात आहेत. बाकी लॅबचा खर्च वेगळा आणि मॅन पॉवर आणि 24/7 एखादी लॅबचा डिटेल मध्ये जे आपले सर्व ऑफिसर्स आपली जी पूर्ण टीम आहे की मोरंगाबाद यांनी आपलं आपलं मत आणि आपलं आपला एक्सपिरियन्स या विषयावर मांडलेला आहे. ना मागच्या 3 महिन्यापासून आपण हे फाईल करत आहे. याच्यामध्ये पूर्ण 3 महिन्याचे मी डिटेल्समध्ये नाही जाणार आहे. त्याच्याबाबत 3 या 4 जवळपास मी फेसबुक लाईव्ह केलेले आहे. डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन हे पूर्ण 3 महिन्याची जर्नीच्या त्या मत्त्यामध्ये अवेलेबल आहे. नाव ओनली फ्यू फॅक्ट्स दॅट आपल्याकडे आजचे 3 महिन्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे पेशंटला केअर करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन CCC DCHC अँड DCH हे इन्फ्रास्ट्रक्चरचं पूर्ण नियोजन आपण केलेलं आहे आणि भविष्यामध्ये पण आपल्याकडे हे इन्फ्रास्ट्रक्चरची कमी नाही भासू देणार आहे. हे आमच्या सर्वांच्या आपल्याकडे प्रॉमिस आहे. माननीय विभागीय आयुक्त, माननीय पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी साहेबांसोबत नेहमी आमची बैठक होत राहिलेली आहे. त्यामध्ये डिटेलमध्ये जी आपली स्ट्रॅटजी आहे ते स्ट्रॅटजी आपण ठरवलेली आहे त्याप्रमाणे जात आहे. त्याचा परिणाम हे आहे की आज आपल्याकडे पर्याप्त म्युनिसिपल सर्व डिपार्टमेंट कडून पूल करून कोरोनाच्या विरुद्धमध्ये पुरेशा उपलब्ध आहे. जवळपास 3000 इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन फॅसिलिटी आपल्याकडे उपलब्ध आहे. जवळपास 4000 बेड्सची आपल्याकडे CCC कोविड केअर सेंटरची फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि याच्या व्यतिरिक्त PCHC आणि DCH मध्ये वेगळी फॅसिलिटी अवेलेबल आहे. माननीय पालकमंत्री साहेबांचे आणि माननीय CM साहेबांचे पुढाकाराने आपल्याकडे मेलग्राउंड नावाची नवीन बिल्डिंग अवेलेबल झालेली आहे. त्यामध्ये तो बिल्डिंग आता CCC म्हणून काम करत आहे. त्यामध्ये जवळपास 300 पेशंट आहे आणि लवकरच तो DCHC म्हणून फंक्शन मध्ये येणार आहे. नाव ते चेंज मागचे काही दिवसामध्ये झाला तो चेंज बाबत इतका आहे की बिफोर लॉकडाऊन आमच्याकडे जवळपास 60-80 पेशंट दर दिवशी येत होते. आता लॉकडाऊन नंतर जवळपास 100-120 पेशंट आमच्याकडे दररोज येत आहे. आशंका अशी होती की लॉकडाऊन नंतर यामध्ये पुढाकाराने वाढ होणार आहे आणि खूप भयावह परिस्थिती उद्भवणार आहे. बट औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने ही परिस्थिती पूर्णपणे कंट्रोल केलेली आहे. डिफरंट मॉडेल्सचे जे चांगले ऑस्पेक्ट आहेत ते आपण अडॉप्ट केलेले आहे आणि त्यामध्ये आपण स्पेशल टास्क फोर्स कॉन्टॅक्ट मॅपिंग साठी डिप्लॉय केलेली आहे. आता स्वयं कलेक्शन आपला दारी नावाचा आपण इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. त्यामध्ये 10 टीम स्वयं कलेक्शन साठी डिप्लॉय होतील. 1000 मोबाईल फिवर क्लिनिक आपण औरंगाबाद शहरामध्ये डिप्लॉय केलेले आहे. याच्या व्यतिरिक्त MHMHF माझ्या हेल्थ माझ्या हाती एप नावाचा एक फंक्शन आपण नागरिकांना उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामध्ये 3 फंक्शन आहे. पहिली घर बसून आपले नागरिक MHMHF डाउनलोड करून त्यामध्ये जाऊन कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेड अवेलेबल आहे, किती वॅकन्सी आहे, किती ऑक्युपाईड आहे हे बघू शकत आहे. तो बेड अवेलेबिलिटी इन प्रायव्हेट हॉस्पिटल अँड गव्हर्नमेंट हॉस्पिटल MHMHF मध्ये अवेलेबल आहे, नागरिक बघू शकत आहे. यासोबतच स्वतःची चाचणी करण्याचा पर्याय पण त्यामध्ये दिला गेला आहे. प्रत्येक नागरिक पल्स ऑक्सिमीटरने आणि थर्मामीटरने ज्या त्याला पाहिजे तो चाचणी करून त्याचा अहवाल त्या ॲपमध्ये देऊ शकत आहे. आणि आमचे डॉक्टर्स कंट्रोल वॉर रूम कोरोना वॉर रूम ज्या आमच्या आहे तिथे बसलेले आहे. आता त्याचा सिद्धार्थाबद्दल त्यांनी सांगितलं एक एक्सपिरियन्स ज्याप्रमाणे इमिजिएटली डॉक्टर्स कॉल करतात आणि फर्दर मेडिकल विचारपूस या मेडिकल हेल्प काय निडर आहे त्याच्याबाबत डिसिजन घेऊन इमिडिएटली आपले जे पेशंट आहे त्याला मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल होतात. चेज द व्हायरस जे आपला टॅगलाईन आहे यामध्ये जे आपली मोबाईल फिवर क्लिनिक्स आहे जे आपले सेल्फ टेस्टचे ऑप्शन आहे
ते याच्यावरती कॉन्टॅक्ट मॅपिंगची स्पेशल टास्क फोर्स आहे, 24/7 कोविड वॉर रूम आहे, जे फूड जे फंक्शन्स एक इकोसिस्टम क्रिएट केला गेला आहे तो चेस द व्हायरस अंतर्गत केला गेला आहे. आणि आता मागचे काही दिवसापासून आपण टेस्टिंग मध्ये रिव्होल्युशनरी इन्क्रीज केलेला आहे. आयसीएमआरची गाईडलाईन पण फ्लेक्सिबल झालेली आहे. राज्य शासनाने टेस्टिंगच्या थोडासा डेमोक्रेटायझेशन केलेलं आहे, त्याच्यामुळे आता आमच्याकडे संधी अवेलेबल आहे. या अनुषंगाने आपण टेस्टिंग थोडीशी वाढवलेली आहे आणि भविष्यामध्ये आणखी वाढवणार आहे. नाव हे आतापर्यंतची परिस्थिती होती. व्हॉट अबाउट नेक्स्ट, व्हॉट अबाउट फ्युचर? फ्युचर बाबत असा आहे की सिच्युएशन आता अंडर कंट्रोल आहे, बट जर सिच्युएशन आमचे कॅल्क्युलेशन मध्ये हळूहळू जर आउट ऑफ कंट्रोल गेली या जाऊ लागली देन आपण औरंगाबाद शहरामध्ये एक वेळा परत लॉकडाऊन करणार आहे. या कारण करूया तो आम्ही सिच्युएशन वर क्लोजली मॉनिटर करत आहे आणि जर तशी परिस्थिती उद्भवली देन वी विल इम्पोज कर्फ्यू इन औरंगाबाद सिटी. हे आपली भविष्याची रणनीती आहे आणि त्याच वेळेमध्ये आपण मॅक्सिमम जे पॉझिटिव्ह पेशंट आहे त्यांना आपण टेस्ट करून ट्रीट करून आणि ते लॉकडाऊन नंतर एक सेफ